लोकसभा निवडणुकीची पडघम सध्या देशभरात वाजू लागली आहे. त्याच अनुषंगाने विविध राजकीय व अपक्ष उमेदवारांनी आपापल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. अकोल्यातील रतनलाल प्लॉटमध्ये या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ 9 एप्रिल रोजी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय. याप्रसंगी आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जनतेचा विश्वास हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीला भरघोस यश प्राप्त होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे. त्यासोबत ही लोकसभा निवडणूक महायुतीने आव्हान म्हणून स्वीकारली असून अनुप धोत्रे यांना विजयी करण्याचा संकल्प महायुतीचे कार्यकर्ते व अकोला लोकसभा मतदारसंघातील नागरिक जात पाच धर्म सोडून विकासासाठी घेतल्याचे प्रतिपादन याप्रसंगी मिटकरी यांनी केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर हे होते. तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया, विजय देशमुख, कृष्णा अंधारे, किशोर पाटील, तेजराव थोरात यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, अकोला.